आणि आता उदय सामंत बोलतायत, आपण थेट जाऊयात. कंपनीबद्दल महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र शासनाचं मत काय होतं, एक वर्षामध्ये नक्की त्या काय घडामोडी झाल्या, त्याच्यानंतर ही कंपनी महाराष्ट्र शासनाकडे कधी आली, त्यांनी अर्ज कधी केला, आणि जे काय आरोप प्रत्यारोप बिंदासपणे केले जात आहेत की आम्ही पॅकेज दिलेलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारनं, परंतु तरी देखील 2 महिन्यांमध्ये हा प्रकल्प शिंदे आणि फडणवीस सरकार म्हणजे शिवसेना भाजपचं सरकार हे पुढे नेऊ शकलं नाही. हा जो एक फार मोठा राजकीय गैरसमज करण्याचा प्रयत्न काहीतरी काही लोक करतात आणि त्याच्यातनं स्वतःची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, तर तो देखील खुलासा. म्हणजे त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी पत्रकार परिषद घेत नाही, परंतु जनतेच्या मनामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या युवा पिढीच्या मनामध्ये कुठेही संभ्रम राहू नये यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे. मी पहिले एक आपल्याला कागद दाखवणार आहे. हा जो कागद आहे हा 2020 सालामधला आहे, 7 जानेवारी 2020 मधला आहे. त्याच्यामध्ये तत्कालीन उद्योगमंत्री असं म्हणतायत की फॉस्कॉन कंपनी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये यायला इच्छुक नाही, त्याच्यामुळं जो रोजगार मिळणार होता तो महाराष्ट्रातल्या युवा पिढीला रोजगार मिळणार नाही, अशा पद्धतीची एक बातमी या अनेक वर्तमानपत्रातून आलेली आहे, तुम्ही आपल्याकडे सादर केलेली आहे. ही पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्या सरकारमध्ये आम्ही देखील काम करत होतो, परंतु तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट असं सांगितलं होतं ही कंपनी या ठिकाणी येणार नाही आणि रोजगार मिळणार नाही. त्याच्यानंतर एक वर्षाचा गॅप केला आणि सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक देखील होतं, गुजरात देखील होतं, तामिळनाडू देखील होतं, 4 राज्यांमध्ये हा प्रोजेक्ट त्या त्या सरकारचं म्हणणं होतं की आमच्याकडे व्हावा. आता काल परवा कुणीतरी सांगितलं की 39,000 कोटीचं पॅकेज हे महाविकास आघाडीचं सरकारनं दिलेलं होतं आणि तरी देखील हा प्रोजेक्ट होऊ शकला नाही. मी त्याची देखील अधिकृत टिप्पणी ही आपल्याला जाताना देणार आहे. असं काही झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये कुठेही हे पॅकेज ठरलेलं नव्हतं. ते पॅकेज कधी ठरलं ते तारीख वार आणि वेळ देखील मी आपल्याला सांगणार आहे. फक्त सुरुवातीपासून मी आपल्याला सांगतो की कंपनीनं ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्याच्यानंतर चर्चेनंतर 3 महिन्यानं म्हणजे 5 जानेवारी 2022ला महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवलं, म्हणजे केंद्र शासनाला जे पत्र पाठवलं होतं त्याची एक कॉपी महाराष्ट्र शासनाला दिली आणि आम्ही हा प्रकल्प या 4 राज्यांमध्ये करू इच्छितो, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, तर तुम्ही आम्हाला काय इन्सेंटिव्ह पॅकेज देऊ शकता, काय फॅसिलिटीज देऊ शकता याची माहिती आम्हाला द्यावी, अशा पद्धतीचं पत्र कंपनीनं दिलं. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून 30 जूनला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून 6 महिने हे जे आमच्यावर टीका करतात त्यांच्या हातामध्ये होते. मग या 6 महिन्यांमध्ये काय काय करायचं होतं तुम्ही एक क्रमवारी तारखेनुसार मी आपल्याला सांगतो. एक जागा निश्चिती करायची होती, त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीच्या राज्यांमध्ये इलेक्ट्रिसिटी आम्हाला जे कमी दरानं देत आहेत ती आम्हाला द्यावी. तिसरी त्यांची मागणी होती की जागा ही 99 वर्षाच्या करारानं द्यावी. त्याच्यानंतर अन्य राज्यांमधले जे इन्सेंटिव्ह पॅकेज आहेत त्याच्यामध्ये आम्हाला उजवं पॅकेज द्यावं, अशा पद्धतीच्या मागण्या ते सातत्यानं आपल्याकडे करत होते. या 6 महिन्यांमध्ये फक्त भेटीगाठी झाल्या, परदेशामध्ये भेटीगाठी झाल्या, दिल्लीमध्ये भेटीगाठी झाल्या, परंतु आज मला ही बातमी बघितल्यानंतर 2020 सालातली बातमी बघितल्यानंतर एक लक्षात येतंय जे मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला देऊ शकतो की ही कंपनी येणार नाही. त्यावेळी कदाचित ती मोबाईलची असेल पण ही कंपनी या ठिकाणी येणार नाही ही मानसिकता करूनच ही सगळी मंडळी कामाला लागलेली होती. 30 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांचा शपथविधी झाला, देवेंद्रजींचा शपथविधी झाला, त्याच्यानंतर तात्काळ वेदांत कंपनीच्या बाबतीमध्ये म्हणजे फॉस्कॉन कंपनीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी प्रेझेंटेशन घेतलं. प्रेझेंटेशन घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश केले की जे इन्सेंटिव्ह पॅकेज पूर्वीच्या लोकांनी दिलं नाही त्याच्यापेक्षा भरीव पॅकेज हे आपल्याला द्यायचं आहे आणि हा प्रोजेक्ट आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणायचा आहे. त्याच्यानंतर स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः अनिल अगरवालांना भेटले, त्यांच्या ज्या काही मागच्या 6-7 महिन्यातल्या शंका होत्या त्या दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी देखील स्वतः अनिल अगरवालांना सांगितलं की आम्हाला हा प्रकल्प महाराष्ट्रामध्येच पाहिजे. त्याच्यावर चर्चा अशी झाली की जर महाराष्ट्रामध्ये पाहिजे आहे तर अजून आमच्यावर एमओयू झालेला नाही, अजून आम्हाला इन्सेंटिव्ह पॅकेज दिलेलं नाही, फक्त चर्चा चालू आहे,
अजूनही हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली नाही। जोपर्यंत हाय पॉवर कमिटीची मीटिंग होत नाही, त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह पॅकेज जाहीर होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की इंडस्ट्री लिस्ट त्या सरकारवर किंवा त्या राज्यात आपला प्रोजेक्ट होणार आहे ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही। मग जे कालपर्यंत सांगितलं जातं की आम्ही पॅकेज दिलेलं होतं, मग पॅकेज जर दिलेलं होतं तर त्याची हायपॉवर कमिटीची मीटिंग देखील व्हायला पाहिजे होती, ती हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली नाही। ती हायपॉवर कमिटीची मीटिंग 15/7/2022 झाली, 15/7/2022 हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ज्या मागण्या पूर्वीपासून प्रलंबित होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या MIDC मार्फत हायपॉवर कमिटीकडे गेल्या आणि तशाच्या तशा मागण्या ह्या मंजूर करण्यात आल्या आणि त्यांना जवळजवळ 38,831 कोटीचं हे पॅकेज द्यायचा, इन्सेंटिव्ह पॅकेज द्यायचा निर्णय घेण्यात आला। पण हा निर्णय कधी घेण्यात आला? हा जानेवारीमध्ये निर्णय झाला नाही, हा फेब्रुवारीमध्ये निर्णय झाला नाही, हा मार्चमध्ये झाला नाही, एप्रिलमध्ये झाला नाही, मेमध्ये झाला नाही, जूनमध्ये झाला नाही, हा निर्णय झाला 15 जुलै 2022। आणि त्याची कॉपी पण मी आपल्याकडे देणार आहे। त्याच्यामुळं राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये, हा प्रकल्प गेला याच्याबद्दलचं दुःख नक्कीच आम्हाला आहे, परंतु चांगलं झालं तर ते आमच्यामुळं झालं आणि वाईट झालं तर ते शिंदे फडणवीस सरकारमुळे झालं। ही जी काही राजकारणाची प्रवृत्ती विरोधकांची वाढत चाललेली आहे ही काही योग्य नाही। परंतु या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी पंतप्रधान मोदी साहेबांशी चर्चा केली। या सगळ्या गोष्टी पंतप्रधान मोदी साहेबांना त्यांनी सांगितल्या। मोदी साहेबांनी महाराष्ट्राला असं आश्वस्त केलंय आणि सांगताना हे देखील सांगितलं की ठीक आहे, आता ज्या काही त्रुटी झाल्या, जो काही रिस्पॉन्स मिळाला नाही, तुम्ही त्याच्यानंतर पॅकेज देण्याचा निर्णय घेतला, परंतु या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं इन्सेंटिव्ह पॅकेज द्यायचं होतं 38,000 कोटीचं, ते वेळेत जर दिलं गेलं असतं तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामधनं गेला नसता, हे सर्वश्रुत आहे। परंतु हे खापर स्वतःवर येईल म्हणून अशा पद्धतीचं खापर आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर फोडायचं, अशा भावनेतनं राजकीय खेळ करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। पण तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की हा प्रोजेक्ट जरी तिथं गेलेला असला तर एवढाच प्रोजेक्ट किंबहुना याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्राला लवकरात लवकर दिला जाईल। महाराष्ट्रातली युवा पिढी बेरोजगार राहणार नाही याची जबाबदारी केंद्र शासनाची देखील आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यासाठी त्यांनी निरोप दिला की कुठच्याही परिस्थितीमध्ये मोठ्यातला मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रासाठी दिला जाईल आणि त्यासाठी देखील आम्ही 8 ते 15 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा विभाग हा पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांनी एकदा आश्वस्त केल्यानंतर महाराष्ट्रातल्या युवा पिढीला नक्की माहिती आहे की दिलेला शब्द पंतप्रधान मोदी साहेब पाळतात आणि त्याच्यासाठी जो काही पाठपुरावा करायला लागेल तो उद्योगमंत्री म्हणून मी देखील करेन। मुख्यमंत्री मोदींनी देखील मला आपल्याशी संवाद साधताना सांगितलेलं आहे की ते देखील स्वतः करतील। रशियावरनं काल देवेंद्र फडणवीस साहेबांचा देखील मला फोन होता, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जे काय झालं ते कशामुळे झालं हे आता सांगत बसण्यापेक्षा त्याची एक आकडेवारी फक्त तुमच्याकडे द्यायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हायपॉवर कमिटीची मीटिंग कधी झाली। हायपॉवर कमिटीची मीटिंग झालेली नव्हती, नुसतं भेट घेऊन चर्चा करून हे इंडस्ट्री लिस्ट येत नाहीत। तर महाराष्ट्रामध्ये आम्ही नक्की तुम्हाला काय देणार आहोत, तळेगावमध्ये जी जागा दिलेली आहे त्याच्या टॅक्सेशनमध्ये आम्ही तुम्हाला काय प्राधान्य देणार आहोत किंवा टॅक्सेशनमध्ये काय आम्ही सवलत देणार आहोत, पाण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी अवेलेबल करून द्यायचं आहे, हे 15 तारखेला ठरलं आणि म्हणून मला जास्त काही बाकीच्या खोलात गोष्टीत जायचं नाही। आज महाराष्ट्रामध्ये अजून एक प्रकल्प येतोय, तो म्हणजे रिफायनरीचा प्रकल्प येतोय। ठीक आहे, हा 1.25 लाख करोडचा प्रकल्प होता, परंतु 3.5 लाख कोटीचा प्रकल्प हा कोकणामध्ये येऊ घातलेला आहे। मला सगळ्याच पक्षांना एक विनंती करायची आहे, एका प्रकल्पासाठी एक भूमिका आणि दुसऱ्या प्रकल्पासाठी दुसरी भूमिका, अशी भूमिका युवा पिढीच्या समोर कोणी नेऊ नये। मी युवा पिढी असं का म्हटलं तर युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना 3.5 लाख कोटीचा प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतोय तर त्याची नक्की अडचण काय आहे याच्यावर देखील टीका करणाऱ्या सगळ्यांनीच एकत्र येऊन कुठेतरी सोल्युशन काढलं पाहिजे। मी त्या जिल्ह्यामधनं राजकारण करतो, आज जर आपण बघितलं असेल तर राजापूरची रिफायनरी पहिली नाणारमध्ये होणार होती, नाणारला आम्ही सगळ्यांनी मिळून विरोध केला, 100% नाणारची रिफायनरी रद्द झाली। त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी एक केंद्र शासनाला पत्र लिहिलं
की रिफायनरीची जागा ही बारसूमध्ये आम्ही देऊ शकतो, त्याच्यानंतर 2900 एकर जागा ही संमतीपत्रानं एमआयडीसीला रिफायनरीसाठी दिलेली आहे, अजून देखील येऊ शकतो। पण तिथला राजकीय खेळ जर आपण बघितला, तिथले विद्यमान खासदार असं सांगतात की रिफायनरीला माझा विरोध आहे, आणि त्यांच्यासोबतच काम करणारे तिथले आमदार सांगतात की रिफायनरी मला पाहिजे आहे। म्हणजे वेदांता गेला ते आम्ही सांगितलं, आम्हाला दुःख नक्की आहे, पण 3.5 लाख कोटीचा प्रोजेक्ट दुसरा महाराष्ट्रामध्ये येत असताना, त्याला सगळ्यांच्या संमती असताना, केंद्र शासनाने देखील ग्रीन सिग्नल दिलेला असताना, स्वतः उद्धव साहेबांनी पत्र दिलेलं असताना, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी रिफायनरीची मागणी करतोय, एक लोकप्रतिनिधी रिफायनरी नको म्हणून सांगतोय, मग याचं देखील उत्तर द्यावं लागेल ना की 3.5 लाख कोटीची जी रिफायनरी आहे ही नक्की आवश्यक आहे की नाही, याचं देखील काही लोकांना उत्तर द्यावं लागेल, त्या बाबतीत काय बोलायचं नाही। आणि म्हणून मगाशी मी एक वाक्य प्रयोग केला की चांगलं झालं तर ते आमच्यामुळे झालं आणि वाईट झालं तर ते तुमच्यामुळे झालं, ही जी काही प्रवृत्ती आहे ही मला असं वाटतं की विनाशकारी आहे। प्रोजेक्ट आणताना, महाराष्ट्राचा विकास करत असताना सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। आज आकडेवारी जर सांगितली तर अजूनही आकडेवारी माझ्याकडे आहे की इन्सेंटिव्ह पॅकेज 15 तारखेला कशा पद्धतीनं जाहीर झालं, मग जर हे सगळं करायचं होतं, हा प्रोजेक्ट आणायचा होता, तर पूर्वी 2020 मध्ये असं कशाला सांगायला होतं की हा प्रोजेक्ट जिथे येणार नाही। त्याच्यामुळे हा संभ्रम देखील महाराष्ट्रातल्या जनतेसमोरचा दूर केला पाहिजे, आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बेरोजगार युवा पिढीला आणि युवा पिढीला मी आश्वस्त करू इच्छितो, जरी या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये मागे पुढे झालं असलं तरी एवढा किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये येईल, त्याच्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करतोय। जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक बेरोजगारी दूर व्हावी यासाठी देखील आमच्या आढावा बैठका सुरू झालेल्या आहेत, तिथं देखील आम्ही इंडस्ट्रीला ताकद देतोय। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 7 ते 8 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी उद्योग खात्याबरोबर एक बैठक घेतलेली होती, लॉजिस्टिक पार्क जे रिजन वाईज करायचे आहेत त्याला देखील जागा देण्याचा निर्णय एमआयडीसीनं घेतलेला आहे। त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल, भिवंडी असेल, पुणे असेल, त्याच्यानंतर जालना असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी मोठे लॉजिस्टिक पार्क देखील होत आहेत। त्याच्यामुळे बेरोजगारी दूर करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारकडनं होतोय। मला आपल्यामार्फत सगळ्यांनाच आवाहन करायचं आहे की मतासाठी राजकारण करण्यापेक्षा युवा पिढीच्या भवितव्यासाठी राजकारण करणं आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकसंघपणानं करणं गरजेचं आहे। हायपॉवर कमिटी जर 7 महिन्यापूर्वी झाली असती तर नक्की या सगळ्या गोष्टीला आम्ही दोषी होतो, पण हायपॉवर कमिटी घ्यायचीच नाही। आणि हायपॉवर कमिटी झाली कधी, तर ती जुलैमध्ये झाली, ती देखील हायपॉवर कमिटी जुलैमध्ये झाली हे सांगायचं नाही, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा तर ते काही योग्य नाही, एवढंच मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं। साहेब, या आपण जे बातमी दिली, प्रसंग दिले, त्यावर एक प्रश्न आहे की त्यांनी म्हटलं की कंपनी इकडे येणार नाहीये, पण कंपनीने नकार दिला होता तर काही व्यवहार आणला होता? नाही, मला त्याच्यामध्ये समोरचा काहीतरी पाटील त्या थरला जाऊन टीका करतो म्हणून मला अजिबात करायची नाही। खरं हे उत्तर ज्यांनी सांगितलं की कंपनी या ठिकाणी येणार नाही, कदाचित प्रॉडक्टचा टाईप वेगळा असेल, त्यांनी हे खरं उत्तर दिलं पाहिजे। पण प्रामाणिकपणाचे प्रयत्न 30 तारखेनंतर स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यावेळी 15 दिवस माझ्याकडे काय उद्योग खातं नव्हतं, परंतु आमचे अधिकारी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे असतील, आमचे सीईओ असतील, आणि खरोखरच प्रामाणिकपणाचे प्रयत्न केलेले होते, परंतु ठीक आहे, याच्यामध्ये यश येत नाही। तामिळनाडूला देखील हा प्रोजेक्ट मिळाला नाही, कर्नाटकला देखील मिळाला नाही, म्हणजे त्यांना मिळालं नाही म्हणून आम्ही समाधानी नाही आहोत। आमच्या मनामध्ये नक्की दुःख आहे, पण याची भरपाई याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणून आम्ही नक्की करू, हा आम्हाला विश्वास आहे। हा प्रश्न महत्वाचा आहे की 39,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा हायपॉवर कमिटीनं 15 जुलैला केल्यानंतर ती गुजरातला का गेली, हा प्रश्न शेवटी इंडस्ट्रियलिस्टच देऊ शकतो, अनिल अगरवालच याचं उत्तर देऊ शकतात। पण आम्ही मात्र प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेले होते ह्या 2 महिन्यांमध्ये की त्यांना जे काही फॅसिलिटी पाहिजेत, जे काही अजून इन्सेंटिव्ह पाहिजेत ते देण्याचं, आणि हे पण सांगितलं होतं, म्हणजे सीईओ साहेब देखील इथं आहेत, अजून हे पण सांगितलं होतं की इलेक्ट्रिसिटीमध्ये अजून काय जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा अजून पाण्यामध्ये काय पाहिजे असेल ते देखील द्यायला आम्ही तयार आहोत, अशा पद्धतीची ओरली चर्चा देखील त्यांच्याकडून सुरू होती। मुख्यमंत्री सांगले विधानसभेमध्ये की हा प्रकल्प येत आहे आणि आता तुम्ही म्हणतात की हा प्रकल्प गेलेला आहे आणि आता मोदींशी पण चर्चा केलेली आहे, एकंदरीत संभ्रम निर्माण होतो? संभ्रम नाही ना, ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की हा प्रकल्प येतोय, आपल्याला अजून एक ऍडिशनल माहिती देतो, 8 दिवसांपूर्वी देखील आमचा एक विभागाचा मेल, बरोबर ना साहेब, आपल्या विभागाचा मेल हा
प्रोजेक्ट यावा म्हणून गेलेला होता. आता शेवटी प्रोजेक्ट का आला नाही ठीक आहे, आम्हाला जे काय द्यायचं होतं, जे काय आम्हाला हायपॉवर कमिटीची मीटिंग घ्यायची होती ते सगळं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, आम्ही घेतली देखील तेवढी अमाऊंट देखील. तर आता त्याच्यावर ते चांगलं उत्तर देऊ शकतात की ते गुजरातला का गेले. सर कोणत्या प्रकारचा दबाव त्या कंपनीवरती होता असं वाटतं का, कारण 10,000 कोटींचा लॉस करून कंपनी गुजरातकडे जाते स्वतःचा लॉस करून, हे थोडंसं नाही. याबाबत आपण नक्की आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, कारण एक तर दिसतंय की तुम्ही जे म्हटलं की इन्सेंटिव्ह पॅकेज जे 15 जुलैला शिंदे फडणवीस सरकारनं मंजूर केलं हायपॉवर कमिटीनं, ते नक्की बाकीच्या राज्यांपेक्षा चांगलं होतं याच्याबद्दल दुमत नाही. आणि ते असताना देखील तिकडे का गेले याचं उत्तर ते देऊ शकतात. फॉक्सकॉनच्या अहवालात असं म्हटलेलं आहे की पुण्यातली जी जमीन आहे ती योग्य आहे आणि तिकडची जमीन जी आहे ती अयोग्य आहे, तरी पण प्रकल्प तिकडे जातो याला काय वाटतं. मी तेच सांगितलं ना, आता तळेगावची जमीन, मला असं वाटतं की तळेगावची जमीन देखील चांगल्या पद्धतीनं त्यांनी सर्व्हे केला, त्यांचे जे काय वेगवेगळे सर्व्हे असतात ते त्यांनी केले, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं, आम्हाला तिथे इच्छा आहे म्हणून सांगितलं, आमच्या सीओनी त्यांच्याबरोबर चर्चा केली, एमओयू कधी करायचं हे देखील ते पाठपुरावा करत होते. पण आता ते तिथं का गेले, आम्ही जे सगळं द्यायचं होतं ते 15 तारखेच्या मीटिंगमध्ये द्यायचा निर्णय घेतला होता, तर काही 6 महिने किंवा 4 महिन्यापूर्वी झालेलं नाही. जे काही सांगतात की आम्ही हे पॅकेज निर्माण केलं होतं, पॅकेज निर्माण करणं वेगळं आणि पॅकेज देणं वेगळं. जर हे निर्माण केलेलं पॅकेज एप्रिल मे मध्येच दिलं असतं तर ही वेळ आली नसती. पण हे घडतंय म्हटल्यानंतर दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही पुढाकार घेऊन त्यांना आवश्यक असलेलं पॅकेज बाकीच्या राज्यांपेक्षा जाहीर केलं, आणि त्याच्यानंतर आता ते तिथे का गेले हे मी देखील त्यांच्याशी चर्चा करणार आहे. परंतु एक मात्र नक्की आहे, गेलेल्या प्रोजेक्ट ठीक आहे त्याचं दुःख आहेच, परंतु जे पंतप्रधान मोदींनी सांगितलं की महाराष्ट्रासाठी याच्यापेक्षा मोठा किंवा एवढाच प्रोजेक्ट हा दिला जाईल हा नक्की आशावाद आहे. आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री मोदी दिलेला शब्द पाळतात हे आपल्याला देखील माहिती आहे. सर गुजरातमध्ये महाराष्ट्रातून बरेच उद्योग हे गुजरातमध्ये सातत्याने जात आहेत, त्याचं हे तर आता जिवंत उदाहरण आहे. मग महाराष्ट्र म्हणून गुजरातमध्ये केंद्र सरकार हे नेहमी महाराष्ट्राकडे त्याचा खुलासा मला असं वाटतं की कालच्या फोनवर स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला आहे की हा प्रोजेक्ट तिकडे का गेला त्याची माहिती देखील मी आपल्याला सगळी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर देखील चांगला मोठा प्रोजेक्ट जो युवा पिढीच्या भवितव्याला आकार देईल अशा पद्धतीचा प्रोजेक्ट येईल अशा पद्धतीनं स्वतः पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच ना, मी काल देखील सांगितलं की या संदर्भामध्ये कालच मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान महोदयांची चर्चा केलेली आहे. उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे रशियामध्ये कार्यक्रमाला गेलेले आहेत, ते परवा येत आहेत. या संदर्भात मी स्वतः दोघांची पुन्हा एकदा भेट घेईन आणि ह्याच्यातनं काय आपण अग्रवालांशी बोलू शकतो किंवा पंतप्रधानांशी बोलू शकतो या संदर्भात आम्ही चर्चा करून निर्णय घेऊन आपल्याला ब्रीफ करू. सर मधल्या काळातल्या राजकीय अस्थिरतेमुळे असं विधानसभा प्रवेश बाहेर राज्यात चाललं असं वाटतं. नाही, राजकीय अस्थिरता ही 30 दिवस होती, ते 6-7 महिने आपल्याकडे हे सगळं पॅकेज मागतायत. कसं आहे की मला एक मंत्री म्हणून राजकीय याचं उत्तर द्यायचं नाही, पण काही गोष्टी हे दुसऱ्यावर लादण्यापेक्षा आपल्या हातामध्ये ज्यावेळी होतं त्यावेळी जर केल्या असतं तर ही वेळच आली नसती आणि श्रेय पण मिळालं असतं. कंपनी बरोबर सर मीटिंग करताना फक्त उपमुख्यमंत्री होते अशी चर्चा आहे सर. शेवटी मंत्रिमंडळाचं कामकाज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्याशी बोलताना मी तुम्हाला सांगतो असा शब्द प्रयोग केला नाही, त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे, मी देखील उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो अख्खी शासनाच्या वतीनं सांगतो की बाकीच्या राज्यांपेक्षा अजून काही फॅसिलिटी तुम्हाला जर द्यायच्या असतील तर ते महाराष्ट्र सरकार द्यायला तयार आहे. सर आणखी अजून प्रोजेक्ट येणार आहे त्यामुळे गुंतवणूक जे आहेत उद्योग आता बाहेर चालले त्यामुळे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट कुठेतरी महाराष्ट्र कमी करतो. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगतो की जो प्रकार या 6-7 महिन्यांमध्ये घडला त्याच्यामुळे ज्या काही आता या गोष्टी घडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होणार नाही. एखादा इंडस्ट्रियलिस्ट येत असेल तर त्याचं काम हे 90 दिवसांमध्ये 2 महिन्यांमध्ये झालंच पाहिजे अशा पद्धतीची एक टाइम बाउंड फ्रेम तयार करून आम्ही इंडस्ट्रियलिस्टशी बोलू, कारण 6-7, 7-7 महिने काढल्यानंतर एखादा ज्यावेळी निर्णय होतो त्यावेळी मग त्याला दुसरा दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. तर त्या गोष्टी सुद्धा आम्ही विचाराधीन आहोत, लवकरात लवकर त्यांना कशा पद्धतीनं योग्य ते त्यांना आवश्यक असेल ते पॅकेज द्यायचं. सर रिफायनरीच्या प्रोजेक्ट बद्दल आपण माहिती देत होतात, सध्या रिफायनरीच्या प्रोजेक्टची काय स्टेज आहे आणि जर सगळी मान्यता मिळाली तर तो प्रोजेक्ट घेण्यासाठी काही अडथळे आहेत का?
रिफायनरीच्या बाबतीमध्ये मगाशीच मी सांगितलं की नाणारला विरोध होता, नाणारच्या संदर्भामध्ये 100% विरोध असल्यामुळे त्यावेळी उद्धव साहेबांनी भूमिका जाहीर केली होती, ती आमच्या सगळ्यांची भूमिका होती की नाणारला प्रकल्प रद्द झाला पाहिजे आणि नाणारचा प्रकल्प हा रद्द झाला. नाणारचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर एक तुम्हाला तारीख माहीत नाही पण एक पत्र केंद्र सरकारला लिहिलं उद्धव साहेबांनी की बारसोला ही जी जमीन आहे ती योग्य वाटत असेल तर बारसोला आपण हा प्रकल्प करू शकता. त्याच्यानंतर सर्वे झाले, एकूण 5,500-6,000 एकर जमीन ही ऍक्च्युअल त्या ठिकाणी लागणार आहे, त्यातली 2,900 एकर जमीन ही संमतीपत्र मिळालेली आहेत, अजून देखील मिळतील. आणि मी पूर्वीपासून सांगितलं ज्या दिवशी मी खात्याचा कारभार घेतला तिथल्या स्थानिक लोकांशी आम्ही बोलू, त्यांचे काय गैरसमज असतील ते आम्ही दूर करू, बेरोजगारी तिथली कशी दूर करणार आहोत, सीएसआरमधनं तिथली कामं कशी करणार आहोत आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेलं पॅकेज कसं देणार आहोत या संदर्भात चर्चा करू. परंतु बेरोजगारी दूर करायची असेल तर मुंबईमध्ये एक भूमिका आणि राजापूरमध्ये एक भूमिका अशी पक्षीय भूमिका चालणार नाही. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. सर, या रिफायनरीमध्ये 2-3 दिवस झालं राजकारण सुरू आहे, या जोशी यांचं प्रकरण देखील समोर येत आहे, तुमच्यावरती गुन्हा देखील रिफायनरी विरोधातले जे समिती आहे त्यांनी दाखल केलेला आहे. हा जे पत्र दिलं होतं केंद्र शासनाला रिफायनरी बारसूमध्ये व्हावी ते 12 जानेवारी 2022 दिलेलं होतं. आता मगाशी जो आपण प्रश्न विचारला की एखादा सो कॉल्ड नेता उद्योगमंत्र्याला इथं आल्या जाळून टाकू, त्याच्या तंगड्या मोडू आणि त्याला शिव्या घालतो आणि परत उद्योगमंत्र्यावरच गुन्हा दाखल होतो, ठीक आहे, शेवटी ते माझा जिल्हा आहे, जे कोण बोलले त्यांना मी ऑलरेडी माफ केलेला आहे, कारण शेवटी भावनेच्या भरात ते बोलत असतात, नंतर त्यांनी माफी देखील मागितली, मला माफीची देखील आवश्यकता नाही. परंतु लोकशाहीमध्ये आपला विरोध किंवा आपलं समर्थन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता त्याच्यामध्ये ते जे काय बोलले ते पोलिसांच्या रेकॉर्डला आहे, पोलीस ठरवतील काय करायचं ते. ठीक आहे, थँक्यू. तर या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांची सुरू असलेली पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेदांता गेल्याचं आम्हाला देखील दुःख असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच महाराष्ट्राला देखील एक मोठा प्रकल्प देणार असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे. तर तत्कालीन सरकारच्या कार्यकाळामध्ये फॉक्सकॉन या कंपनीला कुठल्या प्रकारच्या ऑफर आणि सवलती देण्यासंदर्भात बोललं गेलेलं होतं हे देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.